कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड शहरात प्रसिद्ध असणारे डॉक्टर उपेंद्र तलाठी व त्यांच्या 5 मित्रांनी मिळून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. जगातला सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट पर्वत सर करण्याचे स्वप्न हे प्रत्येक गिर्यारोहकाचे असते. सर्वसामान्य माणसांसह गिर्यारोहकांनाही माउंट एव्हरेस्टची नेहमीच घर लागलेली असते. मात्र या ठिकाणी जाणे एवढे सोपे नाही, कारण अति उंच व खराब वातावरणामुळे अनेक गिर्यारोहकांचा मृत्यू देखील झालाय. जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा नेपाल आणि तिबेटच्या सीमेवर आहे. या ठिकाणी 2 बेस कॅम्प असून दक्षिण बेस कॅम्प हा नेपाळमधून तर उत्तर बेस कॅम्प हा तिबेटमध्ये आहे. यातील दक्षिण बेस कॅम्पवर जाण्यासाठी खूप अंतर पायी चालत पार करावे लागते. दक्षिण बेस कॅम्प हा जगातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग रूट आहे. या मार्गावर दरवर्षी जगातून हजारो ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. हा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून 5,364 मीटर तर 17,598 फूट उंचीवर आहे. असा हा कठीण आणि अवघड ट्रेक खेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर उपेंद्र तलाठी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जोगेश साडविलकर व अभय तलाठी, प्रसिद्ध व्यापारी संदीप नाईकवाडी आणि संकेत बुटाला यांच्यासह पुणे दौंड येथील प्रसिद्ध डॉक्टर संदीप कटारिया यांनी यशस्वीरित्या सर केला आहे. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र त्यांनी यशस्वीरित्या सर केलेल्या बेस कॅम्प आणि त्या मार्गाचे व्हिडिओ मात्र सर्वत्र फिरत आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. Thank you.